इगतपुरी तालुक्यातील बेलदगाव तराली येथे पारंपरिक पद्धतीने पूर्वजांच्या स्मरणार्थ परंपरा जपण्याच्या हेतूने धुलिवंदन हा सण साजरा करण्यात आला. त्या दिवशी गावातून वीरांची शाही मिरवणूक काढण्यात आली. याविषयी अधिक माहिती तेथील ग्रामस्थांनी दिली. वीरांची शाही मिरवणूक काढून त्यांच्या पराक्रमाची आणि शौर्याची गाथा त्यांचा जाज्वल्य वारसा जपण्याचं काम बेलदगाव तराली येथे करण्यात आलं. पूर्वी सैन्यामध्ये ढाल तलवारीची लढाया होत असत आणि बहुतेक घरातून सैन्यासाठी लोक जात येत असत आणि ते वीर पुरुष मग तिथं कामी आले म्हणा किंवा एखाद्यानं मर्दुमुखी गाजवली म्हणा अशाची एक आठवण म्हणून त्याचा एक सैन्याचा ठसा असा तयार करून देवाऱ्यामध्ये ठेवला जायचा. होळीचा उत्सव ज्या दिवशी साजरा होतो त्याच्या दुसऱ्या दिवशी धुळीवंदनाचा दिवस असतो आणि या दिवशी गावातून काही ठराविक घरांमध्ये वीर परंपरा या वीर परंपरेची जोपासना केली जाते आणि धुळीवंदनाच्या दुसऱ्या दिवशी देव्हाऱ्यातील वीराची एक प्रतिमा चांदीच्या टाकामध्ये केलेली असते. खोबऱ्याच्या वाटीमध्ये नव्या कपड्यामध्ये ती प्रतिमा घेऊन आणि त्या घरातील लहान मुलाला त्या वीरपुरुषाची पारंपरिक वेशभूषा करून त्याच्या हातामध्ये तो टाक देऊन आणि त्याला वाजत गाजत होळीकडे आणले जातात. होळीला प्रदक्षिणा घातल्या जातात, रिंगण घातले जातात. गावातील महिला भगिनी वर्ग त्या होळीला पाण्याचा सडा पण टाकत असतात आणि मोठ्या आनंदाने जल्लोषाने संपूर्ण गावातून ही वीरांची एक विजय मिरवणूक होळीकडे येते आणि होळीला प्रदक्षिणा करत असतात आणि हे वीर जे असतात हे तोंडाने गर्जना देत असतात, या वीरश्रीच्या गर्जना असतात आणि अशी ही परंपरा गेली अनेक वर्षापासून या गावाने जपलेली आहे. वेद न्यूज साठी व्हिडिओ जर्नलिस्ट स्वप्नील पुरोहित, इगतपुरी.